पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन हालेलुया हालेलुया. माझा प्रिय फादरानो सिस्टरानो भाव बहिणीनो आणि लहान लेकरानो हालेलुया हालेलुया. येशूचा प्रेम तुम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये दर दिवशी वाढत वाढत येऊ दे म्हणून संत पावलाप्रमाणे मी पण तुम्हाला एक विशेष आशीर्वाद सारखा देतो. हालेलुया प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे संरक्षण आहे परमेश्वराचा प्रेम, परमेश्वराची कृपा आहे परमेश्वराचा प्रेम, परमेश्वर देणारा बरेपणा आहे परमेश्वराचा प्रेम. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लोक परमेश्वराकडे बघताना त्यांना नेमक्यात काय पाहिजे ते तिकडे शोधतात. हालेलुया. काही लोक कोणत्या पार्टीवर विश्वास ठेवत आहे त्या पार्टीच्या नजराने कधी कधी येशू कडे बघत आहे. हालेलुया. आजचा दिवस मला मिळणारा फायदा काय आहे त्या फायद्याच्या नजरेने देवाकडे बघणारे लोक आहेत. हालेलुया प्रेज द लॉर्ड. काही लोक असे पण आहेत जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत देवाकडे बघणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तरी आपण पाहणारी एक गोष्ट असे आहे, या जगामध्ये आपण असताना आपले मनोभाव कशा पद्धतीने पाहिजे म्हणून स्वतः येशूने आपल्याला शिकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जसे आपल्याला माहिती आहे 16 योहनाचा शुभ वर्तमान 16 आपल्याला शिकवत आहे की हालेलुया पवित्र आत्मा आपल्याला मदतीसाठी आहे आणि आपल्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. या जग सोडून जायचं वेळ जेवण आलेलं आहे याचा जेव्हा येशूला जाणीव होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू या जग सोडण्याच्या संबंधामध्ये खूप आनंदी झाला. हालेलुया. कारण कोणाकडे जात आहे म्हणून येशूला माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने सांगितलं त्याचा संत योहान या सर्व गोष्टीविषयी 16 बोलत आहे. आता आपण यातील 32 वचन कान देऊन ऐकूया. पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आप आपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. याच्या अगोदरच्या वचनामध्ये आबा पित्याकडे जाण्याच्या गोष्टी वर बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशूला माहिती आहे सगळे जो लोक सोडून जाणार. जरी सगळे गेले तरी मला एक गोष्ट माहिती आहे, माझा बाप माझ्या सोबत आहे. हालेलुया. प्रियानो तुम्ही आता वाचन ऐकत आहे तेव्हा मनातल्या मनात हे वाक्य असे बोलत राहा, सगळे सोडून गेलं तरी या जगातील सर्व प्रकारचा जे आशीर्वाद म्हणून मी समजणाऱ्या गोष्टी सगळे मला सोडून गेलं तरी मला एक गोष्ट माहिती आहे. हालेलुया. माझा देव मला सोडत नाही, माझा देव माझ्या सोबत आहे. हालेलुया. मी आता तुमच्याशी बोलायच्या अगोदर तुम्हा सगळ्यांची आठवण करून तुमच्यासाठी पवित्र मिसा अर्पण केली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी आता तुमच्याशी बोलताना मला माहिती आहे, हालेलुया, या सर्व गोष्टी मी नाही बोलत. हालेलुया. तर माझ्या हृदयामध्ये जो जिवंत परमेश्वर पवित्र मिसामध्ये माझ्या हृदयामध्ये आलेला आहे तो परमेश्वर तुमच्या बरोबर आता बोलत आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, जसे देवाच्या प्रेमाचा सुगंध प्रेम अनुभव आपल्याला जसे भेटत आहे. हालेलुया. बाकी सगळ्या गोष्टी काही किंमतीच्या नाही हे सत्य आपल्याला
समजायला भेटते. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला या गोष्टीविषयी जरा समजावून द्यायला प्रयत्न करतो. हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे संत अल्फोन्सा दुःख सहनाचे फूल असे ख्रिस्त मांडलीने तिला हाक मारले. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. जेवढे दुःख सहन तेवढे ती स्वीकार करायचा. हालेलुया. कधी कधी लोक असे पण बोलतात रस्त्यावरून जाणाऱ्या सहनाला हाक मारून बोलवून घ्यायचं म्हणून. हालेलुया. म्हणजे एक दिवशी एक बिशप स्वामी खूप आजारी होते. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. बिशप स्वामी आजारी असताना संत अल्फोन्साने प्रार्थना केली प्रभू मी असे असे पण झोपून आहे ना. बिशप स्वामीला कितीतरी काम आहे. बिशप स्वामीचा ते आजारपणा मला दे. हालेलुया. हालेलुया. बिशप स्वामीला काविळ आले होते. काविळच्या त्रासाने खूप त्रस्तित होते आणि त्या काळामध्ये त्यांनी मनापासून प्रार्थना केली. हालेलुया. आणि देवाचा आशीर्वाद असा प्रकारे मिळाले. बिशप स्वामीला एका क्षणामध्ये आजारपणा नष्ट झालेला अनुभव आला. त्या क्षणामध्ये संत अल्फोन्सा या आजाराने पीडित व्हायला चालू झाले. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. प्रियानो संत अल्फोन्साच्या शब्दाने बोललं तर असा प्रकारे आहे. परमेश्वरा या जगातील आनंद, या जगातील आनंद म्हणून जग बोलणारा आनंद, ते आनंद माझ्यासाठी असे कडू होऊ दे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. आता उदाहरणासाठी बोललं तर आपल्याला रोज आनंद मिळणार गोष्ट. प्रेस द लॉर्ड. किंवा एखाद्या गोष्टी मिळालं नाही तर थोडस दुःख वाटणार गोष्ट. उदाहरणासाठी बोललं तर 4 वाजता चहा पिताना अनेक लोकांना बरे वाटते. 4 वाजता चहा नाही मिळालं तर कधी कधी आपल्याला वाईट वाटते. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. प्रियानो अशा प्रकारे जे आपल्याला बरे वाटणारे गोष्ट आहे. हालेलुया. त्या गोष्टीचा त्याग करताना एक बरेपणा संत अल्फोन्साला मिळत होते. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. या जगातील आनंदाचा मागे न जाता. हालेलुया. या जगातील आनंदाला दुःख म्हणून समजण्यासाठी देवाची कृपा त्यानं मिळाले होते. हालेलुया. खऱ्या आनंद ज्या लोकांना पाहिजे त्यांना देवाकडून ही कृपा मिळवण्याची मोठी गरज आहे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत युप्रसिया बद्दल आपल्या एमएमएच्या सिस्टर लोकांनी तुम्हाला अनेक वेळी समजावून दिलेलं आहे. हालेलुया. प्रियानो संत युप्रसिया त्यांच्या जीवनाबद्दल बोललेले एक वाक्य असे आहे. हालेलुया. मी माझे जीवन येशूच्या पवित्र हृदयाला समर्पण केलेलं आहे. असा माझ्या आयुष्यात एक दिवस गेलेले नाही जेव्हा मी माझे सकाळचे वेळ देवाला देऊन देवाकडून आशीर्वाद नाही घेतली. हालेलुया. आणि सिस्टर पुढे बोलत आहे अशा एक रात्र कधीच आलेले नाही, एक संध्याकाळ कधीच माझ्या आयुष्यात आलेले नाही जेव्हा मी परमेश्वराला धन्यवाद देऊन परमेश्वराकडून आशीर्वाद न स्वीकार करता झोपी गेली. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. प्रियानो येशूचा संपूर्ण हृदय माझ्या संपत्ती म्हणून स्वीकार केलेल्या संत युप्रसिया प्रेस द लॉर्ड आपल्या समोर एक नमुना आहे. हालेलुया. आपले पण जीवनामध्ये देवाच्या प्रेमाची पूर्णता आपण स्वीकार करूया आणि आपण आशीर्वादित होऊ. हालेलुया. आता आपण पवित्र साक्रमंताचा आशीर्वाद स्वीकार करूया. याच्या अगोदर पहिले आपण पवित्र साक्रमंताचा आशीर्वाद स्वीकार करायच्या अगोदर आपण आता साक्षी ऐकूया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नीता अगरवाल पुण्यावरून बोलते. सर्वप्रथम मी साक्ष उशिरा दिल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताजवळ मी माफी मागते. मे महिन्यामध्ये माझ्या मोठ्या दिरांना हार्टचा त्रास झाला आणि तेव्हा त्यांना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये, पण त्यांची अँजिओप्लास्टी करण्यास डॉक्टरांनी नकार दिला कारण त्यांचे पल्स रेट खूप कमी होते. तेव्हा मी फादर बेनी ह्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही. मग मी त्यांना मेसेज केला की माझ्या मोठ्या दिरांसाठी प्रेयर करा आणि 5 ते 6 दिवसामध्येच त्यांची अँजिओप्लास्टी सक्सेसफुली झाली आणि ते घरी सुखरूप पोहोचले. त्याबद्दल मी देवाचे खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी साक्षी मला द्यायची आहे की माझी बहीण, तिला फूड पॉइझन झालं होतं मेमध्येच आणि ती ॲडमिट होते हॉस्पिटलला. तेव्हा मी फादरांना मेसेज केला की माझ्या बहिणीसाठी प्रेयर करा. तेव्हा तिला 2 दिवसातच तिला खूप चांगल्या तब्येतीमध्ये फरक पडला आणि ती सुखरूप घरी आली. त्याबद्दल देवाचे खूप खूप धन्यवाद. फादर बेनींचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी खूप खूप धन्यवाद करते. थँक्यू जीजस. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुता. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. प्रिय बंधू भगिनीनो, गर्भाशयाच्या संबंधामध्ये खूप त्रासातून जाणाऱ्या एका बहिणीला प्रभूचा पवित्र स्पर्शन अत्रा मिळालेला आहे. वेदीची सेवा करणाऱ्या, वेदी बरोबर जुळलेल्या जीवन जगणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आज आशीर्वाद देत आहे. त्यातील एका व्यक्तीला कमरेचा जे त्रास होता त्यातून पूर्ण मुक्ती आज मिळालेला आहे. स्वप्नाद्वारे त्रास होत आहे अशा काही लोकांना प्रभू आज आशीर्वाद देत आहे. कोणतरी एक व्यक्ती जीवनातील परीक्षण जबरदस्त होत आहे म्हणून देवाजवळ कृपा मागत होते, मला या परीक्षणापासून वाचव म्हणून. परमेश्वर त्या व्यक्तीला त्या परीक्षणापासून वाचवत आहे. कोणतरी दोन्ही डोळ्याला दुखत आहे तरी एक डोळा खूपच दुखत आहे म्हणून त्रासातून जात आहे, त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. पायाच्या गुडघ्याचा त्रास प्रभू कुणाचा तरी दूर करून देत आहे. मनामध्ये राग नाही धरायचं, कितीतरी त्रासातून आपण गेलो तरी प्रेमाने क्षमेचा दान दे म्हणून प्रभू सांगत आहे. मानेचा त्रास येशूला समर्पण करूया, येशू बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या सोबत राहून तुम्हाला जीवनामध्ये मदत करून निरंतर आशीर्वाद देवो. आमीन.